मैं खाता खाऊ खाऊ, बाबा खाता खाऊ खाऊ। बिंदिया हल्ली ती हांडळी असं रक्त बघितल्यानंतर ना माझा जीव कसा बसा झालेला, म्हणजे मी बघू शकत नाही लेकरांचं रक्त। बाई माझ्या राजाला काय झालं ग मा? आज आली मम्मा, आज आली का ग मम्मा? काय होत नाही, यू आर अ स्ट्रॉंग बॉय ना। चटके एवढे प्रचंड लागतायत आणि एवढ्या उन्हामध्ये बिचारी मुलं कसे डान्स करणार आणि काय कसं होणार आहे डोंट नो। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कोल्हापूरची सून नम्रता या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज माझ्या वैष्णवीचा ॲन्युअल फंक्शन आहे स्कूलमध्ये। तर त्यासाठी लवकर उठून, म्हणजे आता सकाळचे वाजले 8 आणि लवकर उठून फटाफट जरा काम आवडते। बघूया दिवसभरच्या रुटीनमध्ये काय काय होणार आहे। आजचा मी पूर्ण रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तिचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा शेअर करणार आहे। तर मेक शुअर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि अजिबात स्किप करू नका, कारण की आज वैष्णवीला तयार करतानाचा पण व्हिडिओ मी थोडा थोडा घेणार आहे। पूर्ण व्हिडिओ जमेल का नाही जमेल ते टायमावर डिपेंड आहे। सो मंडळी, जास्त लांबण न लावता आपण व्हिडिओला। आज ॲन्युअल डे आहे तर स्कूलमध्ये टीचरने सांगितलं होतं की काहीतरी चांगलं स्नॅक्स वगैरे घेऊन या जर भूक लागली तर मुलांना खायला। तर इथे मी हेल्दी स्नॅक्स करते आहे, समोसा। तर होममेड समोसा कधीही बेटर असतो बाहेरचा घेण्यापेक्षा। आणि तर इथे मी फटाफट समोसा करून घेणार आहे। समोसा करण्यासाठी मी या ठिकाणी 2 फुल पात्र मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून 1/2 चम्मच ओवा टाकून घेणार आहे आणि लगेचच आपलं खायचं तेल म्हणजेच 1 चम्मच तेल टाकून घेणार आहे आणि याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता ह्याला मळून घेणार आहोत। बरं, हे पीठ मळताना आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला एकसोबतच सगळं पाणी टाकायचं नाही आहे, एकदम हळूहळू हळू करून पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसर लागतं, एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम घट्टही नाही, एकदम असं जसं आपण पुरीला पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं पीठ पाहिजे। पीठ मळून झाल्यानंतर आपण आता याला 10 मिनटं थोडंसं बाजूला ठेवूया। तोपर्यंत आता आपण बटाट्याची भाजी कशी करायची ते बघूया। बटाट्याची भाजी करताना मी फक्त इतकी सोपी आणि सिम्पल भाजी करणार आहे कारण आमच्या इथे लहान मुलं हे खाणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मी जास्त मिरची किंवा गरम मसाले किंवा कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला वापरणार नाही आहे, एकदम सोबर भाजी करणार आहे। मोहरी टाकणार आहे, जिरा टाकणार आहे, कढीपत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी डायरेक्ट कांदा टाकते आणि लसूण आणि हिरवी मिरची टाकते आहे आणि हे छान असं मऊ होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं कमी गॅसवरती। लगेचच हळद आणि मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं। लगेचच मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे कारण तेलामध्ये कोथिंबीर टाकली आहे की कोथिंबीरचा कलर जशास तसा हिरवा राहतो आणि भाजीला चवसुद्धा खूप टेस्टी लागते। त्यानंतर हे थोडंसं मऊ झालं एकदम छान, तर मी लगेचच स्मॅश केलेले बटाटे मी त्याच्यात घालणार आहे आणि एकदम व्यवस्थित हलवून घेणार आहे। कमी गॅस करून मी 1-10 मिनटं वाफेवरती शिजू देणार आहे आणि 10 मिनटानंतर इथे माझी भाजी तयार। मी समोशाची तयारी करत असताना शिवचरणकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि तो बाथरूममध्ये खेळत असताना त्याच्या हाताला लागलं होतं, तर माहिती नाही कसं काय कट झाला त्याचा हात आणि अतिशय त्याच्यामध्ये म्हणजे त्याला त्रास तर झालाच, त्याचबरोबर मीही मेंटली इतके डिस्टर्ब झाले आणि सगळं एकाच दिवशी आलं, वैष्णवीचे ॲन्युअल डे आणि त्या तिला स्नॅक्स। तसं करू गो मा आता मी माझ्या गॅदरिंगला नको येऊ, जाऊ दे सोडून जाते एकटी। बरं ऐको, ओ गो मा बिचाऱ्याला लागले तुला माझं चांगलं हलते रे बाबा, माझं मी थरथर करते। मम्मा काय होत नाही, यू आर अ स्ट्रॉंग बॉय ना, स्ट्रॉंग बॉय ना मम्मा तू। हा तर बोला 10 मिनटानंतर इथे पीठ एकदम छान एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता काय कुठल्याही पद्धतीची याच्यामध्ये गाठ नाही आहे। तर आता आपण ह्याचा पुरी एवढा असा एक डो घेणार आहोत आणि त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती गोल न लाटता थोडीशी अंडा आकारामध्ये लाटायची आहे। माझ्याकडून चुकून एक क्लिप जी आहे ती डिलीट झाली आहे, सो आय एम सो सॉरी। समोसा कसा करायचा, समोशाचा आकार कसा द्यायचा, ह्याच्यावर तुम्हाला यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ मिळतील,
जमलं तर मी सुद्धा तुम्हाला नंतर नक्की दाखवेल. आणि जी बटाट्याची भाजी मी केली होती ती आता त्याच्यामध्ये स्टफिंग करून घेणार आहे. स्टफिंग केल्यानंतर आपण आता त्याला तळून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये समोसे टाकून एकदम लो मीडियम फ्लेमवरती याला छान क्रिस्पी क्रंची असं तळून घ्यायचं आहे. समोसा म्हणजे आपण ज्यावेळेस हलवाईकडनं समोसा घेतो एखाद्या शॉपवरनं तर तो जरा वेगळाच लागतो. बट त्याची चव आणि ह्याची चवला तुम्ही कंपेअर करू नका. ह्याची चव अप्रतिम असते. तुम्हाला बाहेरचा समोसा बिलकुल खावा असं वाटणार नाही जर तुम्ही एक वेळा घरी केला तर. कारण ह्याची चव आहे ना लिटरली सांगते इतकी छान लागते ना, खूप मस्त लागते. फॅन्सी काहीही आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आणि लहान मुलांना तर हे खूप आवडतं आणि हेल्दी आहे. शिवाय कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काही घातलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने मी समोसे केलेले आहे. आणि आता खाली जाते आहे मॅगी घेताना बघूया आपण. तो आहे मॅगी घ्यायला. आपण मॅगी घेतो आहे. मॅगी घेतली आहे. आता मॅगी घेतलेली आहे. आता घरी गेल्यावर बघूया आई मॅगी करते. तर का बरं माहिती का, आई कधीच मॅगी करू देत नाही मला. बट आज आईलाच वेळ मिळला नाही त्याच्यामुळे आईच हे मॅगी बनवणार आहे. आईनेच बोललेलं मॅगी बनवायची. ठीक आहे, आता बघूया आपण घरी गेल्यावर. वरती जाणार आहे ते तुम्हाला दाखवते मी. चलो अभी हम आ गए. लवकर उघडतच नाही रे बाबा. आलेलं आहे आपण आता जाणार मी. माझी शिवचंदची आणि माझी एका तळ्यात मॅगी झालेली आहे. मी आता शिवचंदला का बोलणार आहे. काका छान आहे. आता मी एक घास खाणार आणि तो एक घास खाणार असं असते आमचं भाऊ बहीण. आपण खाऊन झाल्यावर भेटूया. बाय बाय. बाय का शिवचरण. वैष्णवीचं खाऊन झाल्यानंतर आता तिला लगेचच आवरायला घ्यायचं आहे. बिकॉज आमच्याकडे थोडा पण वेळ नाही आहे शिल्लक असा आराम करण्यासाठी. तर तिची आता मी थोडीशी हेअर स्ट्रेटनिंग करणार आहे. तुम्ही पाठीमागं बघू शकताय शिवचरणचा दंगा चाललेला आहे. खूप 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 तो असा हल्लींना हट्टीपणा करायला लागला आहे आणि त्याला पाहिजे ते पाहिजेच असते. आता काय करणार ना, लहान पण आहे. हां, तुम्ही म्हणसाल की तू स्ट्रेटनिंग का करते आहेस, तर मला एक हेअरस्टाईल करायची आहे. त्यासाठी हेअर थोडेसे नीट अँड स्ट्रेट छान दिसतात. आणि कसं आहे की आजपर्यंत कधी तिच्या केसांना मी असे हिटिंग टूल्स वापरले नाही आहे. मुळात मीसुद्धा वापरत नाही. तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील, माझे असेच केस असतात. मी हे फार इमर्जन्सीमध्ये एकदम काही फंक्शन असेल, वर्षातनं 2 ते 3 वेळा मी स्वतःचे केस स्ट्रेट करते. अदरवाईज माझे केस स्ट्रेटच असतात. आणि आता वैष्णवीची स्ट्रेटनिंग माझी गॅदरिंग आहे ना त्याच्यामुळे कधीच करत नाही. मी मला आवडत सुद्धा नाही. ती कशी दिसते ते मला सांगा. थांबा, कमेंट कर. हा माझे केस सारखे सारखे तर काऊन येते काय माहिती मंडळी. मंडळी तर इथे मस्तपैकी वैष्णवीचे हेअर स्ट्रेटनिंग करून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर. इतके मोठे केस असं वाटते की नकली केस आहे ते. बट ते असली केस आहेत बघू. मी जडापासून केलेली नाही आहे कारण की नको, चुकच लहान मुलीचे केस आहे. तर एकदम खालचे खालचे लेंथची स्ट्रेटनिंग केलेली आहे. वरती बघा इथे कर्ल्स आहेत तिचे, खाली स्ट्रेट केलेलं आहे. आणि इथे बघा शिवचरणला काय काय होत आहे. काय 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 ताईला आवरू दे बाळा. हेअर स्ट्रेटनिंग झाली. मी तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने मी केली आहे. मी तिचे मुळापासून केस घेतले नाही, फक्त खालचे खालचे लेंथला स्ट्रेट केलेलं आहे कारण की डॅमेज होऊ नये म्हणून. आणि आता लगेचच मी तिचा मेकअप करून घेणार आहे. हेअर ट्युटोरियल मी दाखवलेला नाही आहे हेअरस्टाईलचा. बिकॉज काय होतं आहे ना, शिवचरण खूप त्रास देत होता
आणि इथे मी तिच्या चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून घेतलेला आहे मेकअप करण्यासाठी आणि पावडर लावून घेतलेला आहे लगेचच, बिकॉज जे पोर्स असतात लहान मुलांचे ते ओपन झालेले असतात, त्यामुळे ॲलोवेरा जेल आणि लगेचच पावडर लावलेला आहे आणि त्याच्यानंतर मी फाउंडेशन लावलेलं आहे. तिच्यासाठी मी एकदम नवीन फाउंडेशन घेतलं कारण की जुनं लावायला नको, लहान मुलीची स्किन आहे. मुळात एवढा मेकअप वैष्णवीचा आज मी प्रथमच करत आहे, मोस्टली मी तिला पावडरवरच मेकअप करत असते, बट म्हटलं नको तिचा मेकअप जवळपास 5 ते 6 तास टिकला पाहिजे बिकॉज तिचे 3 डान्स आहेत. तर फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी तिला इथे लिपस्टिक लावत आहे लॅक्मेची, आणि तीच लिपस्टिक मी ॲज अ ब्लशवरून म्हणून तिच्या स्किनवर लावणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती ब्लशर आणि आय शॅडो लावणार आहे. मेकअप जास्त वेळ टिकावा म्हणून मी तिच्या चेहऱ्याला पहिला लिपस्टिक लावली आणि त्याच्यानंतर ब्लश लावते जेणेकरून ते भरपूर वेळ टिकेल, जवळपास 5 ते 6 तास तर बघायचं कामच नाही आहे. त्यानंतर तेच हाताला थोडंशी लिपस्टिक आणि ब्लश असतंच, तर तेच मी तिच्या ॲज अ आय शॅडो म्हणून वापरते आणि त्याच्यानंतर मी गोल्डन कलरचं तिच्या डोळ्यावरती लावणार आहे. तर मेकअप ट्युटोरियल मी तुम्हाला नंतर नक्की दाखवेल. मी कशी दिसते पहिलं सांग, आणि माझा 2 हिंदी सॉन्ग आहे आणि 1 आहे मराठी सॉन्ग. काय झालं, बिंदिया हल्ली? ती हालतच राहणार बाळू, त्याला आपण काहीतरी परमनंट इलाज करूया. बाय द वे, वैष्णवी कशी दिसतीय? तिचा मेकअप छान वाटतोय ना. मेकअप ट्युटोरियल आपण करूया की मुलीचा मेकअप कसा करायचा लहान. तर मला वाटते की ती छान दिसतीय, तिचा मेकअप पण छान झालेला आहे. वैष्णवीचा आय शॅडो झाल्यानंतर मी लगेचच तिला आय लायनर लावलं होतं आणि खाली पण मी एकदम खाली काजळ न लावता मी एक रेड कलरचा आय लायनर लावलेला आहे. तर मेकअप ट्युटोरियल मी एक वेळा तुम्हाला नक्की करून दाखवेल तिचा. मी तुम्हाला समोसापेक्षा ना घरचं चांगलं लागते. मज्जाच मज्जा आहे. इकडे माझं पण येते माझं केक छोटं. समोसा इतका टेस्टी झालेला ना प्रचंड, आणि मी फर्स्ट टाइम केलाय. माझ्या मम्मीने मला ही रेसिपी सांगितलेली, बट समोसाचा आकार आहे तो व्यवस्थित जमला नाही, बट टेस्ट ना अप्रतिम एकदम सिम्पल सोबत. आणि ना आता मी पटकन आवरते कारण माझ्याकडे फक्त अर्धा तासच आहे आवरायला. वैष्णवी तयार झालेली आहे बट माझं काहीही आवरलेलं नाही आहे. सो मी आवरते आणि नंतर भेटूया. सो मंडळी मी अशी तयार झालेली आहे, साधी सिम्पल, अगदी 15 मिनिटांमध्ये. आणि चला आता मी समोसे केलेले आहेत, ते गार झाले असतील, ते आता टिफिन मध्ये पॅक करायचे आणि बॅग घ्यायची आणि जायचं स्कूल मध्ये. चला मग आता आपण किचन मध्ये जाऊया. हे काय, हे कोणी भरलं? मी भरले. तू भरलास? अरे वा, काम सोपं केलं बाळाने. अच्छा, याच्यात केचप घेतलेस का? हा. एवढ्या पाण्याची बॉटल बस होते? हा. काजून घेऊ? नको. बरं, किचन झालेलं आहे घाण, ते आता तिकडनं आल्यानंतर आवरायचं. घरातला आवरून आम्ही निघालो आहे फंक्शनच्या लोकेशनला. सो तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की वैष्णवीने खूप सुंदर डान्स केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच तो डान्स आवडेल. तर मंडळी प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा. माझ्याकडे बघ. सगळ्यात
फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आंबेडकर ओपन हॉल मध्ये। तर माहिती नव्हतं की आंबेडकर ओपन हॉल म्हणजे ऍक्च्युअली ओपन असणार आहे। पूर्ण असा ओपन स्टेडियम आहे हा, आणि माहित नाही कसं कसं काय काय होणार आहे, बिकॉज चटके एवढे प्रचंड लागत आहेत आणि एवढ्या उन्हामध्ये बिचारी मुलं कसे डान्स करणार आहेत आणि काय कसं होणार आहे डोंट नो। तर बघूया पुढे काय काय होते। वाईल वैष्णव शिवचरण आणि त्याच्या बाबांचं बघा काय काय चाललेलं आहे। अरे काय काय ते मी आपला समोसे बिमोसे काय खातात खाऊ खाऊ बाबा खातात खाऊ खाऊ खा तसं नाही खाणार तो। छान आहे कृष्ण।
ज्या ज्या गोष्टी एक्सपेक्ट केल्या होत्या, ज्या ज्या गोष्टी जशा व्हायच्या होत्या तसं काहीच झालं नाही. सर्वात प्रथम म्हणजे डिसअपॉइंट झाले जो लोकेशन होतं ते, परंतु अंधार झाल्यानंतर तसं काही फार काही त्रास झाला नाही आम्हाला. बट वैष्णवीला ड्रेसअप करायला वेळच मिळाला नाही. एक सॉन्ग झाला त्याच्यामध्ये एक सॉन्ग आणि लगेचच तिचा चंद्रा सॉन्ग होता. परंतु त्याच्यामुळे ना वैष्णवी इतकी अपसेट झाली की ती रडायला लागली. परंतु तिने डान्स छान केलाय. तो डान्स तुम्ही पाहिलाच असेल, तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. ती इतकी अपसेट आहे की तिला नथ लावायला मिळ नथ घालायला मिळाली नाही, तिला ज्वेलरी पण नाही करता आली, तिचं हेअरस्टाईल वगैरे काहीच करता आलं नाही. त्यामुळे वाईट वाटलं, बट ठीक आहे आता असू दे, काय करणार, नको रडू ग मम्मा माझी. ओके आपण छान डान्स करूया.